दावा आता होत आहे। गणेश तुम्ही रहाज आपल्या सोबत, या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे अल्पेश करकरे यांनी। ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे, ईडीने त्यांना ताब्यात घेतलेले आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहेत। मॅडम, कशा प्रकारे बघताय ही कारवाई झालेली आहे? यांना कुठल्या तरी रिसॉर्टच्या संबंधित अरेस्ट केलं असं समजतंय, परंतु हे रिसॉर्ट यांना एवढे वर्ष दिसलं नाही। त्यांनी ठाकरे गटात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन दिल्यामुळे, आमच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे ही आकसाने कारवाई होत आहे, ही सूडबुद्धीने कारवाई होत आहे, याचा आम्ही निषेध करतो। सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ आहेत। तुमची नुकतीच एक सभा देखील खेडमध्ये पार पडली होती, त्यामुळे खेडच्या सभेला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खेडमधल्या सभेला घाबरून ही कारवाई केलेली आहे। या रिसॉर्ट प्रकरणी परब यांच्यावर देखील कुठेतरी चौकशीचा फेरा लागला होता, कसा पाहताय? नाही, ठीक आहे ना, चौकशी चालू आहे, ते सामोरे जात आहेत चौकशीला। आम्ही काय घाबरून काय घरी बसला नाहीये किंवा गट तट बदलले नाही आहेत, त्यामुळे ते फेस करत आहेत। ही कारवाई सूडबुद्धी, अर्थातच सूडबुद्धी, मी अगोदरच म्हटलं की सूडबुद्धीनी झालेली, घाबरून झालेली कारवाई आहे। नक्कीच आपण पाहतो। आपण पुन्हा एकदा जातोय, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश